सब्सक्राइब करें इंडिया अलर्ट टीवी न्यूज को। खड़ी आई लाइजे हा बोलतो ते मी बघतो। कोण बोलला? हा पोरगा मी बघतो काय ते। आता हे बघा मी तुम्हाला जे डांबर खडी इकडून इकडे जे हाता हतरायचे मी त्यातला माल घेऊन दाखवतो तुम्हाला। ह्याच्यामध्ये डांबरच नाही, ह्याच्यामध्ये डांबरच नाही। हा कलर मिश्रित डांबर आहे, हे बघा। ह्याच्या ओरिजिनल डांबरमध्ये हात घालायचा कुणाच्या दम नाही खडीमध्ये। त्याने हे बघा, आता इकडे घ्या, खडीवरती डांबर टाकून त्यावरती बारीक खडी हातरायची। मात्र यानं काही न करता आता ह्याच्यावरती यांनी हे काय घेतलं, हे माल टाकायला घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो। हे पुढा ओय काम भारी आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, बघा मित्रांनो, हे बघा त्यांनी जे हात रस्ता बनवतोय ना, तर हे बघा त्याच्या खाली काय आहे, खडी। हे बघा खडीवरती डांबर, हे बघा हा बनवतोय ठेकेदार उल्हासनगरचा रस्ता। उल्हासनगरचा माल वापरायला आता त्याचा एक जण येऊन मला मोठ्या आवाजात बोलतो, काम कोणी थांबवलं रे। हे आजूबाजूचे थोड्याशे धुंडशाही वापरायचे आणि पाठवायचं, मग आम्हाला सांगायचं। हा आता या पद्धतीनं हा ईगल कंस्ट्रक्शन वाला ठेका बनवतोय, रस्ता बनवतोय। 3 वर्षापासून आम्ही या रस्त्याची वाट बघतो, मात्र रस्ता बनत नाही। आमच्या शरीरांच्या आकांच्या वाट लागल्या, काही लोकांचे ऍक्सिडेंट झाले, काही बाया या ठिकाणी रस्त्यावरती बाळांतीन होऊन पडल्या। आणि हे लोक आलेत आता रस्ता बनवायला। हे बघा, हे पाठीमागे जो हा रस्ता जो बनवला, त्यांनी जो आता रस्ता टाकलेला बनवलेला आहे तो रस्ता बघा। हे बघा, हे बघा त्याच्या खाली बघा, हा बघा रस्ता। हे बघा रस्ता, बघा मित्रांनो किती दिवस भिवंडीला रस्ता टिकेल। तुम्ही घरपट्ट्या भरा आणि आपली यांची कमाई ह्यांच्या खाली घाला। अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि यातला एकही कामगार हा भिवंडीचा नाही, ते सगळे बाहेरून भाडोती लोक आलेले आहेत। त्यांना विचारलं तुझ्या ठेकेदाराचं नाव काय, मला बोलतो माझा ठेकेदार माहिती नाही कोण आहे तो। तो दुसरा एक शहा बादशाह आला, आम्हाला सांगायचं ना मग काय झालं ते, म्हणजे काय ह्यांना विचारून आम्ही भिवंडीत राहायचं का? ह्यांना दिसत नाही का मला विचारतात जे? मित्रांनो हे माझ्या निदर्शनास आलं, माझ्यात हिंमत होती म्हणून मी आवाज उठवला। नाहीतर वर्षानुवर्षी 2 वर्ष बनलेला रस्ता 3र्या वर्षात हा रस्ता टिकत नाही। ह्याचे कारण ही झंडू लोक आहेत सगळे साले, हे जे शहराला विकायला बसलेले आहेत, ह्यांना या भिवंडीचं काही काम नाही। कारण हे भिवंडीत चुकीचे लोक राहतच नाहीत ना, कोण राहतो मी वर्षानुवर्षी जन्मोजन्मी इथेच, आणि मला भोगायचं आहे। मी उत्तर भारतीय नाही पळून जायला, कोरोना आला म्हणून पळून जायला, मला इथंच राहायचं, इथंच मरायचं आहे। मात्र अशा ह्या लोकांच्या मुळं जो त्रास व्हायला लागलेला आहे, आज जो माझा चेहरा आहे उद्विग्न झालेला एकदम, ह्याच्या मागं माझं जे मी हे आहे त्रास आहे, तो त्रास मला या ठिकाणी सतावतोय। हा रस्ता बनण्यासाठी मी कित्येक वर्षाची वाट पाहतो, मागच्या 3 वर्षापासून आता बनतोय। तर हे झंडू लोक साले येऊन अशा पद्धतीचा हा रस्ता बनवत आहेत, त्याला ठेका दिलेला आहे काहीतरी वाटतं। हे बघा ह्याचा रस्ता बघा, कुठे गेला रे तो, तुकडे ठेके।